नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याबाबत शिक्षण विभाग आता मोठा निर्णय घेणार आहे। विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं पुस्तकाचं ओझं कमी करण्याचा महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग विचार करते। यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक धोरण आखलं असून 2022-23 शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातील 4 विषयांचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे। या योजनेमुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांचं पाठीवरचं पुस्तकाचं ओझं कमी होणार आहे। सुरुवातीला ही पद्धत इयत्ता पहिलीसाठी असेल, त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गासाठी लागू केली जाणार आहे। यानुसार इयत्ता पहिलीमध्ये शिकवले जाणारे 4 विषय अर्थात इंग्रजी, मराठी, गणित तसंच खेळा आणि शिका प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले जाणार आहेत। प्रत्येक विषयांचं पाठ्यपुस्तक वेगळं घेऊन जाण्याऐवजी विद्यार्थ्याने सत्रानुसार भाग 1, 2, 3 किंवा 4 असे फक्त एक पाठ्यपुस्तक बाळगणं आवश्यक असणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक आणले जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर इयत्ता दुसरी आणि त्यापुढील प्राथमिक वर्गासाठी हे धोरण लागू केलं जाणार आहे। नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर त्यात आवश्यक बदल देखील करण्यात येतील। दुर्गम भागातील मुलांसाठी जिथे शाळा खूप दूर आहेत आणि विद्यार्थ्यांना जड पिशव्या घेऊन लांब अंतर चालावे लागते, त्यांचे पिशवीचे म्हणजेच दप्तराचे वजन कमी होणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे। पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा।